या व्हिडिओमध्ये येणाऱ्या 7 मिनिटात मी तुम्हाला काही 7 कामं सांगणार आहे, जे तुम्हाला सकाळी 7 वाजेच्या आधी करायचे आहेत, जे केल्यामुळे येणाऱ्या 7 महिन्यातच तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल। चला तर मग सुरू करूया। तुमच्या दिवसाला कंट्रोल करण्याची आणि छान बनवण्याची सगळ्यात महत्त्वाची वेळ असते ती म्हणजे सकाळ। जर तुमची सकाळ तुमच्या कंट्रोलमध्ये असली ना, तर तुम्ही तुमचा पूर्ण दिवस कंट्रोल करू शकता। पहिलं काम, तुम्हाला सकाळी 7 वाजेच्या आधी उठल्यानंतर सर्वात आधी पाणी प्यायचं। मग तुम्ही ते कसंही पिऊ शकता, कोमट पाणी पिऊ शकता, त्यात लिंबू किंवा हनी टाकू शकता, कसंही पाणी प्या, पण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 ग्लास पाणी प्यायचं आहे। दुसरं काम, शरीराची हालचाल करा। मग त्यात तुम्ही व्यायाम करू शकता, वॉकला जाऊ शकता, रनिंग करू शकता, योगा करू शकता, तुम्हाला हवं ते करा आणि हवं तितका वेळ करा, 10 मिनिट करा, 20 मिनिट करा, पण शरीराची हालचाल मात्र नक्की करा। यामुळे आपली बॉडी खुलते आणि आपण एनर्जेटिक फील करतो, ॲक्टिव फील करतो आपली कामं करण्यासाठी। तिसरं काम, शॉर्ट मेडिटेशन। सकाळी 7 वाजेच्या आधी तुम्हाला 5 ते 10 मिनिट तरी मेडिटेशन करायचं आहे। आता मेडिटेशनमध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकता, एखाद्या ठिकाणी शांत बसून राहू शकता, श्वासाकडे लक्ष देऊ शकता, तुमच्यासमोर जे काही घडत आहे त्याला साक्षीभावाने बघत राहू शकता, तुम्हाला हवं तसं करा, पण सकाळी शॉर्ट मेडिटेशन नक्की करा। जसं आपल्या शरीरासाठी हालचाल महत्त्वाची असते, तसं आपल्या माइंडसाठी स्टॅबिलिटी महत्त्वाची असते आणि ती आपल्याला मेडिटेशनने मिळते। चौथं काम, आभार व्यक्त करा। फक्त दुसऱ्यांचेच नाही तर स्वतःचे सुद्धा। जर तुम्ही मला विचारणार ना की मला एखादी अशी गोष्ट सांग ज्यामुळे माझं आयुष्य खूप लवकर लगेचच चेंज होईल, तर ती म्हणजे आभार व्यक्त करणं। मग आभार कसे व्यक्त करायचे? आभार त्या सगळ्या गोष्टींसाठी ज्या माझ्याकडे आहेत, ज्या आपल्याकडे असतात, मग आपली फॅमिली असू द्या, आपलं करिअर असू द्या, आपली ही स्वतःची बॉडी असू द्या, हे नेचर असू द्या ज्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणाला श्वास घेत आहात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही थँकफुल आहात त्या सगळ्या गोष्टींचे आभार मानू। पाचवं काम, रीड समथिंग व्हेरी नाईस। काहीतरी चांगलं वाचन करा, जे तुम्हाला एक्साइट करेल, ज्याने तुम्हाला एनर्जी मिळेल, मोटिवेशन मिळेल, असं काहीतरी वाचा, ज्यामुळे तुमचं माइंड शांत होईल असं काहीतरी वाचा। सहावं काम, तुम्हाला ठरवायचं आहे की आजच्या दिवसात अशी कोणती 3 महत्त्वाची कामं आहेत जी मला आज काहीही करून पूर्ण करायची आहेत, त्या कामांना नोट करून घ्या। असे 3 कामं जे करून तुम्हाला खूप छान वाटेल, प्रोडक्टिव्ह फील होईल आणि जे आज कम्प्लीट करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे, त्या कामांना नोट करून घ्या। जर तुम्हाला हे 6 कामं रोज सातत्याने करायचे असतील ना, तर तुम्हाला हे 7वं काम सगळ्यात आधी करावं लागेल, ते म्हणजे सकाळी 7 वाजेच्या आधी तुम्हाला तुमचा मोबाईल यूज करायचा नाहीये। बघा, लोकांना या 7 कामांना पूर्ण दिवसात पूर्ण करू शकत नाही, आणि तुम्ही या कामांना 7 वाजेच्या आधीच पूर्ण करून घ्याल, तर विचार करा ते पूर्ण झाल्यानंतर तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल काय असेल, तुमची एनर्जी लेवल किती असेल, तुमच्या माइंडची स्टॅबिलिटी किती जास्त असेल, तुम्ही जेही वर्क करणार दिवसभरात त्यात तुमचा फोकस किती जास्त असेल। कमेंट करून सांगा की कोण हे चॅलेंज घ्यायला तयार आहे। येणाऱ्या पुढच्या 7 महिन्यात ही 7 कामं तुम्हाला सकाळी 7 वाजेच्या आधी करायची आहेत।